शिरडून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिरडून व शिरडून पाडा येथे अंगणवाडी बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी सरपंच साधना कातकरी यांच्या हस्ते करण्यात आले. शिरडून पाडा येथे मंगेश कर्णेकर यांनी आपल्या मालकीची जागा अंगणवाडी बांधण्यासाठी ग्रामपंचायतीला दिली आहे. अंगणवाडी बांधण्याच्या कामाला सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे हे काम होणार आहे. शिरडून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिरडून गावात आणि शिरडून पाडा येथे अंगणवाडी बांधण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी झाले. या भूमिपूजनाच्या वेळी शिरडून ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन घरत, सदस्य अविनाश वाकडीकर, भाऊ वाजेकर, विजय भूपी, संगीता चौधरी, रेशमा वाजेकर, निकिता चौधरी, मिनाली घरत, सुधाबाई माळी, सानिका कातकरी, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, प्रितेश मुकादम, भगवान मुकादम, बाळाराम वाजेकर, महादेव माळी, अनंता मात्रे, राम वाजेकर, रोशन घरत, कृष्णा भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर यांनी याविषयी आणखी माहिती दिली आहे. मित्रांनो, आज ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर सर्वात प्रथम हा दोन ग्रामपंचायतच्या माध्यमातून दोन अंगणवाड्या याचं भूमिपूजनाचं काम आज आपण सुरू केलं. सर्वप्रथम मी मंगेश रामचंद्र कर्णेकर यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या हक्काची मालकीची 30x31x23 जागा शिरडून ग्रामपंचायतीला दान केली. अशा प्रकारची लोकं जर पुढे आली तरच गावाचा विकास होणार आहे. फक्त ग्रामपंचायतीचे 11 मेंबर किंवा कमिटी मिळूनच गावाचा विकास होत नसतो, तर अशा पद्धतीच्या लोकांचं जर सहकार्य असेल तर आपला गाव आदर्श होईल आणि पुढे जाईल. मुले ही देवाघरची फुले असतात आणि त्यांच्यासाठी अंगणवाडी होणं गरजेचं होतं. या दोन अंगणवाड्या आपण बांधत असताना वाढणारी लोकसंख्या आणि वाढणारी इथे येणारी मुलं यांच्यासाठी आपण या दोन अंगणवाड्या इथे बांधत आहोत.